रोहिंजण गावातील आयुष विलास पाटील यांच्या अस्थिमज्जा प्रत्यारोपण करण्यासाठी प्रचंड कसा खर्च येणार आहे? सदर गोष्ट भाजप कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कानावर टाकली. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुष पाटील यांच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आयुष पाटील यांना 2 लाखाची मदत करण्यात आली आहे. या मदतीची रक्कम आयुष पाटील यांच्या खात्यावर हस्तांतर करण्यात आले आहे. या संदर्भातील शासनाचे पत्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुष पाटील यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केले आहे. यावेळी माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, माजी नगरसेवक नितीन पाटील, भाजप कार्यकर्ते अजय कानपिळे, अमर उपाध्याय कीर्ती नवघरे, रवी म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या पनवेल तालुक्यातला आयुष विलास पाटील याच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनसाठी प्रचंड असा खर्च येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करण्याच्यासाठी त्यांना विनंती केली असता त्यांनी 2 लाखाचा धनादेश हा किंवा 2 लाख रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत. त्याचं पत्र आता आपण त्याच्या आयुष्य आईच्या हातामध्ये दिलेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो पनवेलवासियांच्या वतीनं की एक या आजाराच्या दृष्टिकोनातून एक मोठी रक्कम त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत आणि सर्वसामान्य जनतेला मदत करणारे अशा पद्धतीचे निर्णय घेत आहेत. त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू केला त्या माध्यमातून भरीव रक्कम ही पेशंटला मिळायला सुरुवात झाली आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकत आता एकनाथ शिंदे साहेबांनी याच पद्धतीनं दिलंय. 2 लाख रुपयाचा धनादेश आज दिलाय. असाच 1 लाख रुपयाचा धनादेश कालच मला त्यांनी सूचना केली पनवेल शहरातल्या आणखी एका गरजूला त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. मी या निमित्तानं महाराष्ट्र सरकारचं, शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं आणि सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.